झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारा आपल्या बाप्पासाठीचा प्रसाद जाणून घेण्यासाठी पोटोबा महाराष्ट्रवरील हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाचा मोदकानितकाच आवडता पदार्थ आहे तो म्हणजे खिरापत. खिरापतीला अत्यंत कमी गोष्टी लागतात, 3 ते 4 गोष्टींमध्ये ही खिरापत होते. अतिशय सोपी अक्षरशः अशी ही रेसिपी आहे, पदार्थ आहे, प्रसाद आहे की तुम्ही आरती सुरू केली आणि प्रसाद वाटायला जर वेळ आली तर लगेचच सुरू बनवू शकतो अशी ही खिरापत आहे. चला वळूयात साहित्याकडे. गणपती बाप्पाचा एक आवडता पदार्थ आहे जो अतिशय कमी साधनांमध्ये बनतो तो म्हणजे खिरापत, ज्यामध्ये फक्त 3 गोष्टी आपण वापरणार आहोत. मी एक बोल भरून छोटं सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, त्याचबरोबर वेलची पूड घेतलेली आहे स्वादासाठी आणि आपली पिठी साखर आहे. मराठमोळ्या पारंपरिक लज्जतदार रेसिपीज आणि अमूल्य टिप्ससाठी आपल्या पोटोबा महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबा. आपली माणसं आपला चॅनल. यासाठी मी एक छोटासा पॅन गॅसवर गरम केलेला आहे, त्यामध्ये मी हे खोबरं टाकत आहे. खोबरं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करायचं असं म्हणा, भाजून वगैरे घ्यायचं नाही आहे. खूप सोपी आणि खूप एकदम म्हणजे असं अगदी 5 मिनिटात हा बाप्पासाठी नैवेद्य म्हणून तयार होऊ शकतो. यामध्ये आता आपण पिठी साखर घालणार आहोत. साधारण 2 टेबलस्पून मी घातलेली आहे पिठी साखर, जास्त तुमच्या गोडाच्या प्रमाणावर आहे पण 2 चमचे पिठी साखर इनफ होते. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड स्वादासाठी. आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे ही आपली बाप्पासाठी एक छोटीशी आणि मस्त खिरापत तयार झालेली आहे. ही छान आपण गणपती बाप्पाला आता नैवेद्य दाखवणार आहोत आणि ही तुम्ही घरी करून पहा. बाप्पासाठी तयार केलेली आपण ही खिरापत मस्त आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेतोय. ही खिरापत बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि प्रत्येकाने आपल्या बाप्पाला हेच मागणं मागा की आपलं हे जे COVID-19 संकट जे अख्ख्या जगावर आलेलं आहे ते असं पटकन चुटकीसरशी त्याने घेऊन जावं आणि छान पुन्हा एकदा नॉर्मल आयुष्य सगळ्यांना जगता यावं हीच गणपती बाप्पाजवळ प्रार्थना आहे. ही खिरापत नक्की घरी करून पहा, आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि जर पोटोबा महाराष्ट्राला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत नसाल तर ते लगेचच करा. चला तर मग पुन्हा एका नवीन रेसिपीसह भेटूयात आपल्या पोटोबा महाराष्ट्रामध्ये.